आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून होत होते, पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत कॅगचा अहवाल वाचून दाखवला आणि बीएमसीत गेल्या 2.5 वर्षात कसा गैरव्यवहार अपारदर्शी कारभार झालाय याचा पाढाच वाचून दाखवला। पण हा अहवाल शिंदे गटावरच उलटेल का याचं कारण जाणून घेण्याआधी कॅगच्या अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीतील कोविड व्यतिरिक्त कामांचा हा अहवाल आहे। 2 विभागांची 214 कोटींची 20 कामं टेंडर न काढता दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय। 4,755 कोटींची कामं 64 कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यात करारच न झाल्याने प्रत्यक्षात आलीच नाही। 3,355 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच नाही। परळ टीटी फ्लायओव्हर 1.65 कोटींचं अतिरिक्त काम निविदा न मागवताच करण्यात आलं। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल पाडण्यासाठी 15 कोटी द्यायचे होते पण दिले 17 कोटी। पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन, निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय। 2019 ते 2022 दरम्यानच्या या कामांवरून भ्रष्टाचाराचे आरोप भाजप करत असला तरी या काळात स्थायी समितीचे अध्यक्ष मात्र यशवंत जाधव होते आणि यशवंत जाधव सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। त्यामुळे उद्या जर कॅगच्याच अहवालाच्या आधारावर चौकशी झाली तर यशवंत जाधव यांचीही होईल का? दुसरीकडे ठाकरे गटाने थेट नगरविकास खात्याकडेच बोट दाखवत एकनाथ शिंदेंची चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रस्ताव आणण्याचं काम कोण करतं? कमिशनर करतो। प्रस्ताव काय नगरसेवक आणत नाही, प्रस्ताव येतो कमिशनरांकडनं। मग कमिशनरची चौकशी झाली आणि मग 2019च का? माझं म्हणणं त्याच्यापासून पूर्वीपासूनचे घ्या। काही वर्षच हे लोक आमच्या बरोबर नव्हते, हे सगळं आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते। मग तेव्हा तुम्ही आमच्यातला वाटा घेतला काय? तेव्हा नाही वाटलं की चौकशी करा? पुरा स्टँडिंग कमिटी मध्ये सगळे तुमचे अधिकारी होते, तुमचे लोक होते, उपमहापौर होते, सगळे होते। कोणाची चौकशी करणार? आणि मग माझा प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिका असेल ही कोणाच्या अखत्यारीखाली येते? कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येते? नगरविकासच्या अंडर येते। मग ते खातं काय करत होत? 2019 पासून नगरविकास मंत्री कोण होते? त्यांची देखील चौकशी करा। 2014 ते 2019 नगरविकास कोण होतं? त्याची देखील चौकशी करा। तुमचे टर्म्स ऑफ रेफरन्स आम्हाला सांगा, आम्ही मग त्याच्यावरती चर्चा करतो। या पूर्ण चर्चेमध्ये आमची स्पष्ट मागणी आहे की या रिपोर्टला जबाबदार जर कोण असेल तर त्याला पहिला मुंबईच्या कमिशनरला जबाबदार धरलं पाहिजे। आणि मी सगळ्यांच्या समोर मागणी करतो की आजच्या आज त्याला पहिलं सस्पेंड केलं पाहिजे, कारण हा रिपोर्ट आलेला आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या माहितीनुसार नियमाने सध्या तरी हा अहवाल लोकलेखापाल समितीकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर कोणत्या यंत्रणेमार्फत आणि कुणाची चौकशी करायची याचा निर्णय होईल। त्यामुळे ठाकरेंना घेण्यासाठी भाजपने ज्या चौकशीची मागणी केली ते शिंदे गटावरच उलटणार की ठाकरेंची कोंडी आणखीन वाढणार हे येत्या काळातच समजेल।